सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाला पालिका सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे, तर सत्ताधारींच्या निर्णयाला नगरविकास मंत्रालयात हरकत घेणार असल्याचा इशारा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला आहे. शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा घेण्यात आली. यावेळी मागील तीन तहकूब सभांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या मालकीच्या 12 शाळांच्या इमारती मैदानं भाडेतत्वावर देणं, तसंच सैन्याकडील निकामी झालेला रणगाडा घेणं, कोरोना काळात झालेल्या खर्चाला मान्यता देणं आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम करण्याच्या कामाला परवानगी देण्याच्या विषयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती महापौर श्री कांचना यन्नम यांनी दिली. आज सर्वसाधारण सभा ऑनलाईन सभा चालू झालेली होती आणि चार विषयाला मंजुरी दिलेला आहे. ते शाळेच्या जागेच्या संदर्भात जे आयुक्तांनी पाठवलेलं आहे त्याला मान्यता दिलेला आहे. दुसरं ते रंगाड्याचं पण होतं ते एकमताने मंजूर झाले आणि बाकीच्या चिमणीच्या संदर्भात आलेलं आहे. जे शासनाचे आणि जे कोर्टाचा आदेश आहे त्याला मान्य दिलेलं आहे. भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता देऊन राजकारण करत आहेत. भाजपच्या नेत्यांना लिंगायतची मतं पाहिजे, तर मग लिंगायत समाजाचा कारखाना का चालत नाही असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला नगरविकास मंत्रालयात हरकत घेणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बोलताना सांगितलं. संकल्पामध्ये 50 कोटी रुपयाचं तरतूद त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीनं बोरामणी विमानतळाचा विकास सोलापूर शहराच्या विकासासाठी होत असताना हे कुठल्या पद्धतीचं राजकीय खेळ होऊन आत्ता सत्ताधारी हे आता सध्या जे विद्यमान विमानतळ ते तर म्हणजे कुठं अडचणी नसताना शेतकऱ्यांच्या हिताचं कारखानाचं काम त्या ठिकाणी चाललेलं असताना आणि त्या चिमणीचं कुठंही अडचणी येत नसताना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सत्ताधारी हे विमान ते चिमणी पाडण्याचं घाट घालत आहेत, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीनी ह्या पर्टिक्युलर विषयामध्ये प्रत्येक नगरसेवकाला व्हीप दिलाय. मग आजपर्यंत तुम्ही व्हीप का काढलं नाही आणि कुणाच्या ऐकण्यावर तुम्ही व्हीप मागताय? तुम्हाला खासदारकीला लिंगायतचे मतं पाहिजे, आमदारकीला लिंगायत समाजचे मतं पाहिजे, मग सिद्धेश्वरच्या नावावर कारखाना आहे तो वाचवताना तुम्ही काय मधी पडला नाही? ज्यांनी हे व्हीप काढण्याचं पाप केलंय तुम्ही मताचं राजकारण करत असताना त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये, मग आता कुठं तुमचे खासदार गेले आमदार गेले? तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. तुम्ही जर विजयकुमार देशमुखने सांगितलं असतं हा ठराव असा करू नका, 2 मिनिटाचा विषय थांबला असता. ह्यामध्ये राजकारण आहे. सिद्धेश्वर साखर कारखाना हा सगळ्यात जुना आणि सगळ्यात चांगलं काम करणारा साखर कारखाना आहे. ज्याच्यावर 5 ते 7 हजार लोकांचा उदरनिर्वाह आहे, 40 हजार शेतकऱ्यांचा तिथं ऊस गळीत होतो. अशा चिमणीचा विषय आज सभागृहात आल्यानंतर कारखान्याचा, खरं तर ते टेंडर जेव्हा झालं ते पहिलं टेंडर होतं ते 24 लाखाला टेंडर झालं, दुसरं टेंडर 45 लाखाला झालं आणि आता डायरेक्ट तिसरं टेंडर 1 कोटी 20 लाखाला होत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खऱ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, गोडमंगाल आहे. आयुक्तांनी ह्याच्यामध्ये खरं तर वास्तविक लक्ष देणं गरजेचं होतं की एवढी टेंडर मधली का वर वाढ झाली, पण असं न करता या सगळ्यांनी मिलीभगत करून पुन्हा हा सभागृहात विषय आणलेला आहे आणि आज तो बहुमताच्या जोरावर ते करण्याचा प्रयत्न केलाय. वास्तविक पुन्हा आपण कोर्टात जाऊन आम्ही स्टे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे म्हणणं तेच आहे की मी शेवटी माझ्या प्रभागातला विषय आहे, तो माझ्या प्रभागातील ते नागरिक आहेत, ते सुद्धा शहराचे नागरिक आहेत ना, ते मतदार आहेत माझे. पण व्हीप म्हणण्याचा विषय वेगळा आहे. मी आमच्या अध्यक्षांनी सुद्धा विनंती करून सांगितलेले की त्यांना मी इतिहास समजून सांगितलेला आहे, जी काही पार्श्वभूमी आहे या चिमणी संदर्भाची मी त्यांना समजून सांगितलं, त्यांना पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. आमचा या गोष्टीला विरोध आहे की हा सोलापूर शहरामध्ये एक तर कामधंदे नाहीत काय नाही, शेतकरी या ठिकाणी कुठंतरी आपल्या स्वतःच्या हिमतीवर हा साखर कारखाना तयार झालेला आहे, ही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. म्हणून आम्ही एक विरोधी पक्षाचा गटनेता म्हणून आम्ही भूमिका या ठिकाणी बजावली की राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचं या ठिकाणी त्याला केराची टुकली दाखवण्यात आलेली आहे. राज्य सरकारने असं सांगितलं की बाबा ही चिमणी पाडण्याचा विषय तो थांबला पाहिजे आणि राज्य सरकारने दुसरीकडे 50 कोटी रुपये दिलेला आहे, त्या ठिकाणी हा म्हणजे विमानतळ जाणार असून एक राजकीय प्रेरित या ठिकाणचे आमदार खासदार असतील यांनी ही चिमणी वाचवायच्या ऐवजी
चिमणीपाडा ज्या घाट या ठिकाणी घातलेला आहे हीच आम्हाला दुर्दैव वाटतं।